हात असायला हवे, गोलंदाज आणि यष्टी रक्षक पकडून हे सहा खेळाडू असायला हवे. बघूया कोण बॅटर गेलेले आहेत. रोशन आणि एका बाजूला जर आपण बघितलं तर जिशान हे खेळाडू गेलेले आहेत. गोलंदाजी मार्गावर पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालंय. अर्सलँड एक चांगला खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. जशा प्रतिक्रिया दिल्या होत्या गणेश जाधव यांनी, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि थोड्याच दिवसांमध्ये आयकॉन म्हणून त्याला मी UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये बघणार आहे. तोच गणेश जाधव आज इथे कर्णधारांची मोठी जबाबदारी स्वीकारतोय. खरं तर तुम्ही किती मोठे खेळाडू असलात तरी तुमच्यामध्ये रस एखाद्या क्रीडा रसिकाला एखाद्या समालोचकाला कधी येतोय, ज्यावेळेस तुमची वर्तवणूक चांगली असेल. काउंट डाऊन आपण करूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, गेम ऑन, लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन टीमचं स्वागत करूया. चीर अप केलं जातं या दोन टीमला, या दोन्ही संघांना. पहिलाच बॉल अर्सलॅन, ओ कट करायचा होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. स्लोवर बन, चेंज ऑफ पेस. पहिल्याच चेंडूवर त्यांनी गतीमध्ये परिवर्तन केलंय. खरं तर हा वेगवान गोलंदाज असायला हवा. एक संत गतीचा चेंडू त्यांनी रिलीज केलाय. शून्य धाव संख्या. शून्य या आकड्याला फार महत्व आहे मित्रांनो. जरी शून्य एखाद्या आकड्याच्या पुढे लावला तरी त्याला महत्व येत आहे, आणि त्याही पेक्षा मागे लावला तरी जास्त महत्व असतं. गोलंदाज तयार झालाय. अर्सलँड पॉवर प्लेचं षटक आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण बघितलं तर वाइड ऑफ लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. एक शतरक्षकाला स्कोर लेग क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. आणि 30 सर्कलच्या मिड ऑन मिड ऑफ मिड विकेट कव्हर पॉइंट फाइन लेग शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव स्वरूपात हा चंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. लगातारचे दोन चंडू बॅटर जिशान हा मिस करतोय. गोलंदाजाला या खळपट्टीचा जास्त अनुभव आहे असं मला वाटायला लागले. जसं म्हटलं की गणेश जाधव यांनी की आम्हाला आवडणारी सर्वात जास्त विकेट्स जी आहे, जी खेळपट्टी आहे, ती खेळपट्टी म्हणजेच मोरवे गावातील असलेल्या ही खेळपट्टी. काय चांगलं आउटफील्ड, सिमेंट विकेट जरी असली तरी. ओ बघितलं असं वाटलं की बॅटचे हलकस एज गेलंय. पुन्हा एकदा संत गतीचा चंडू टाकलाय. शॉर्ट ऑफ लेन चंडू टाकले जात आहेत. फलंदाज बीट होतोय, फुटवर्क व्यवस्थित होताना दिसत नाही. पदत आलित्य होणं तुमचं फार महत्वाचं आहे. अर्सलँड तीन चंडू चांगले रिलीज करतोय. फलंदाजाला बीट करून तो सोडतोय. धाव संख्या अजूनही धावफळकावर अंकित होताना दिसत नाही. एक एक धावे करता सध्या तरी तरसताना दिसतात. पहिल्या षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या तलवार 11 मीरा रोड संघाचे खेळाडू. आणखीन त्यांच्यामध्ये चांगले खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. मागे मी यंग ब्रिगेडला बघितलं होतं, यंग कर्णधार पाहिला होता, आणि आता सुद्धा यंग कर्णधार मुस्तफा याला तुम्ही बघितलं. तलवार 11 संघाचं नेतृत्व करतोय. पुढचा बॉल, ओहो बघितलं आपण. स्लॉट मध्ये चंडू दिला होता मात्र बॅटरला काही कळलं नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चंडू गेलाय. धाव फळकावर एक ने आता परिणाम होतोय. खातं उघडलं जात आहे. बॅटच्या सहाय्याने ही एक धाव मिळाली. या एका धावणीचे खातं उघडलंय बॅटर जसिन याने. चार चंडू लागले खातं उघडायला. पाच षटकांचा मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होताना दिसत नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसते. जिशान नॉन स्ट्राईक इन कडे, आता स्ट्राईक इन कडे आलेला रोशन. मला आठवतंय 3 आणि 4 एप्रिलला उत्तम चौक येथे पार पडलेल्या त्या स्पर्धेमध्ये पहिलाच मॅच खेळत असताना चांगला परफॉर्मन्स दिला होता रोशन या खेळाडूने. मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळाला होता त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला. अतिशय चांगला खेळाडू आहे. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याच्या बॅट मधून होत असतोय, त्याच्याकडून होत असतोय. चांगले फटके नेहमीच पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता पॉवर प्लेचं बंधन अजूनही आहे. जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका. तुम्हाला पाच षटकांकरता जरा अवधींचा विचार केला
पाच षटक तुम्हाला इथे टाकण्याकरता जो वेळ दिला त्या वेळेमध्येच आपण ती पाच षटक टाकून घ्यावीत. फुल टॉस बॉल इन द एअर, मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये हा चंडू होता, जेल सुटलाय गणेश जाधव याच्याकडून, ही झाली चूक. या चंडूवर एक धाव बॅटरने पूर्ण केली, षटक या ठिकाणी सुरू आहे. पहिलं पाच चंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त दोन धावा. चांगली सुरुवात करायला हवी बॅटिंग करणाऱ्या संघाने, गोलंदाजी करणारा संघ चांगली सुरुवात करतोय आणि पहिलाच षटकांमध्ये आक्रमकता दाखवताना गोलंदाज मिस्टर अर्सलॅन. पुढचा बॉल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. हो, ब्लॉक होल डिलिव्हरी टाकायचा होता, चंडू जातोय मिड ऑन मिड ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावतायत, बघता बघता दोन धाव ते सहजरित्या पूर्ण करतायत. या दोन धावांची षटकाची होते समाप्ती, पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या बिनबाद चार धावा. थँक यू. आयोजक या ठिकाणी निश्चितच चर्चा करतील. डाव्या बाजूला आदरणीय सन्मान्य चेतनजी राऊत, टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू, अनेक क्रिकेटची मैदान गाजवणारा हा खेळाडू आहे. रतनबुवा चषकामध्ये सुद्धा त्याने शानदार खेळी पेश केली होती. तो खेळाडू आपल्याला चेतन राऊत या मोरबे गावातील अनमोल रत्न दाखल झालेत. वेलकम चेतन, आम्ही आपलं स्वागत करतोय. थर्टॅड सर्कलच्या बाहेर आता पाच खेळाडू राहतील हे आम्हाला आयोजक माहिती देत आहेत. एक षटकाचा फक्त पॉवर प्ले आपण बघितलाय. दुसरं षटक टाकण्याकरता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर विकी नावाचा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर आलाय. स्ट्राईक इन कडे रोशन, नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे तो म्हणजेच जिशान. जिशान तीन धाव संख्येवर खेळतोय, मोठा फटका अजूनही आला नाही, पॉवरफुल फटकेबाजी झाली नाही. नंबर दोनचं षटक विकी सज्ज झालाय. लॉंग ऑन खाऊ कॉर्नर मिड विकेट लॉंग लेग हे क्षेत्ररक्षण ऑन साईडला. एक क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्रामध्ये सुद्धा तैनात आहे. ओ, शरीरापासून दूर खेळायचं होतं, आउटसाइड द ऑफ स्टंप वाईडचा इशारा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जात आहेत धाव फळकावर त्या बिनबाद पाच.
बघू शकता जोनस टेनिस शॉटल एक नामवंत खेळाडू आहे. केंद्रबिंदू विकेट किपर म्हणजेच केंद्रबिंदू असतोय, यष्टीरक्षक म्हणजेच केंद्रबिंदू असतोय, ती मोठी जबाबदारी. रनअप मध्ये आता गोलंदाज विकेट चुकलाय, डेड बॉलचा इशारा पंच मॉन्टी घोडेकर सरांचा आणि विशाल नाईक सर यांना तुम्ही बघतायत. खरोखरच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. विशाल नाईक सरांबद्दल बोलायचं झालं तर कालच्या दिवसात माझ्यासोबत ठाणे येथील त्या मोठ्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी त्याने बजावली. पुन्हा आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. मॉन्टी सरांचा एक वेगळाच इशारा येत असतोय. खूपच चांगलं इम्प्रुव्हमेंट सुधारणा केलेत ते म्हणजेच मॉन्टी घोडेकर सरांनी. धाव संख्येत एक ने फरक पडलाय, धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या सहा धाबा. विकी पुन्हा अजूनही लाईन आणि लेनच्या शोधामध्ये आहेत. लाईन आणि लेनच्या शोधामध्ये आपल्याला दिसतंय मॉन्टी घोडेकर सरांच्या बाजूने. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. आता एक चांगला चेंडू बघा ना, विकेट किपर्सला आपण थोडेसे वर राहताना पाहिलंय, चपळता पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू आपल्याला जाताना दिसतोय. धावफळक स्थिर आहे, धावफळक मंदावलाय, धावफळक सुस्तावलाय. धावा आहेत धावफळकावर त्या सहा धाबा. 1.1 चेंडूची समाप्ती झाली आहे. धाव संख्या येते 6. हे कारण काय आहे, खऱ्या अर्थाने दोन्ही संघांचे डावपेच एकमेकाला ठाऊक आहे, त्यामुळेच आपल्याला या मैदानावर धावा सध्या तरी येताना दिसत नाही. आक्रमक रूप धारण करतील यात काही शंका नाही. फुल टॉस बॉल या चंडूला खेळून काढला जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रात एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार. बघूया काय घडतंय. दोन्ही जे फलंदाज आहेत ते सामंजस्यपणाने दोन धाव पूर्ण करतायत. दोन धावण्याची धावसंख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जातात धाव फळकावर त्या बिनबाद 8. सर्व काही व्यवस्थित होत आहे ते फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने मी म्हणणार नाही, कारण जी आक्रमकता दाखवायला हवी ती आक्रमकता अजूनही दिसत नाही. दोन चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये, अजूनही 4 चेंडू शेष आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, वेळ वाया जाईल असं काही करू नका, वेळेला जास्त महत्व द्या. मी प्रत्येक खेळाडूला हीच विनंती करेन. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. नियंत्रण नाही मित्रांनो, मला दिसत नियंत्रण असायला हवं. प्रत्येक चंडू टाकताना आपलं अँगल्स कसे फिरायला हवेत, चंडू नेमका कुठे टाकायला हवा ते व्यवस्थित, जी कृती जी आहे ती व्यवस्थित घडायला हवी, ती कृती व्यवस्थित घडताना दिसत नाही. धाव संख्या 1 ने पुढे सरकली, धाव संख्या 9. पुढचा बॉल फुल लाईन डिलिव्हरी होती, बघितलं व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक इशारा 22 आलाय, 22 स्वरूपात ही एक धाव मिळाली. चोरट्या धाव्यांची धाव संख्या झाली ती 10 धाबा, 10 रन्स. दुहेरी मध्ये आता प्रवेश केला जातोय, म्हणजे सध्या तरी तरसताना दिसतायत बॅटिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू. एका एका धावे करता तरसताना दिसतायत. खूप बरं वाटलं हे क्रिकेटचं मैदान बघितल्यानंतर. आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या वर्षी पूर्ण झालंय की एक तरी मोठी टुर्नामेंट मोरवा येथील त्या क्रिकेट मैदानावर करावी. आर के मोरवा हा संघ नेहमीच या विकेट्सवर सराव करत असतात. या मैदानामध्ये त्यांचे खेळाडू आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये दिसत असतात. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता जे जे स्पोर्ट्स फाइंडर विरुद्ध लढत तुम्ही बघतायत तलवार 11 मीरा रोड असी. पुढचा बॉल चांगला चंडू गोलंदाजाने रिलीज केलाय ब्लॉक होलच्या दिशेने. एक धाव तर बॅटरने पूर्ण केली आणि लेग बाईचा इशारा मॉन्टी घोडेकर सरांचा आपल्याला येताना दिसतोय. बाईज लेग बाईज अतिरिक्त या स्वरूपातच धावा येताना दिसतायत. बॅटच्या सहाय्याने विश्वास हा फार कमी दिसतोय. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. इथे विश्वास स्वतःवर ठेवा, विश्वास आपल्या पार्टनरवर ठेवा. फुल टॉस बॉल, बॅटरला हा चंडू सुद्धा व्यवस्थित खेळता आला नाही. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चंडू गेलाय. बाईचा इशारा आणि या अतिरिक्त धावेनिशी पुन्हा धाव संख्येत बदल झालाय. धाव फळकावर धाबा लागला जात आहेत त्या 12 धाबा. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव फार मोलाची आहे संजीवनी. कदाचित हे दोन जे बॅटर आहेत ते काहीतरी विचार करून गेलेत मैदानाच्या की आक्रमक आपण दुसऱ्या षटकानंतर होऊया आणि
तशी स्थिती आपल्याला दुसऱ्या षटकानंतर पाहायला मिळू शकेल काय. पुढचा बॉल खोलवट्यापर्यंत चंडूला आता कोधून काढलाय, चंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, फोर्स केलाय वन बाउंड सीमारेषे पार, आर पार दमदार शानदार बहरदार हा आलाय चौकार. बघू शकतात इथे धावपळ कबर धावा लागले जातात. 8 च्या सरासरीने 16 टीम का स्कोर 16 रन. दोर के बाद 2 षटकानंतर 16 धावा धावफळकावर समासलेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 चंडूंमध्ये 50 धावा सुद्धा होऊ शकतात कारण ती क्षमता ती स्टॅमिना आहे. आणि दुसऱ्या बाजूला जमेची बाजू जर आपण बघितली, जसं आपण म्हणतो की प्लस पॉईंट काय आहे, तर प्लस पॉईंट असा आहे की एकही बॅटर बाद झाला नाही बॅटिंग करणाऱ्या संघाचा. म्हणजे तलवार 11 संघ इथे सपासप वार करण्याच्या तयारीमध्ये असेल. आता 18 बॉल शिल्लक आहेत. या 18 बॉल मध्ये त्यांना मोठी धावसंख्या उभारायची आहे. वेळेला महत्व द्या, टाइम इज मनी प्लीज. पंच इशारा दर्शवत आहेत. तुम्हाला जी काही 25 ते 30 मिनिटं दिली असतील त्या वेळेमध्येच तुमचा हा पहिला डाव संपायला हवा. 2 षटक इथे संपलेले आहेत. वेळ जर आपण बघितली, पहिला चंडू टाकला त्यावेळेस 10:41 झाली होती. 2 षटकानंतर आपण जर बघतोय तर 10:57 झालेत. म्हणूनच तुमचं सहकार्य तुमचा सपोर्ट जर व्यवस्थित असेल तर वेळेवर मॅचेस या ठिकाणी सुरू होतील आणि संपतील सुद्धा. आता रोशन नावाचा खेळाडू जो व्यक्तिगत 3 धावसंख्येवर खेळतोय, दुसऱ्या बाजूला जिशान नावाचा खेळाडू एका चौकाराच्या सहाय्याने 7 धावा बनवताना आपल्याला दिसून येतोय. बरेचसे संघ इथे दाखल होत आहेत. पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. शॉर्ट बॉल बॅकफुटला गेला, बघितलं बॅटचं एज लागून चंडू जातोय तो म्हणजे थर्ड मॅनच्या दिशेने, नो चान्स फॉर द फिल्डर, दॅट्स अ 4 रन्स वेलकम बाउंड्री, नशिबाचा चौकार, 4 धावा. निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, वेलंगणी बॉईजने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंगणी बॉईजने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा. 4 धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावफळक आता कुठे थोडासा पुढे सरकतोय. आधी संत सुरुवात होती आणि आमच्या स्कोररची सुद्धा पेन वापरायची संत सुरुवात पाहिली आपण. 4 धावांची धावपळकावर धावा लागल्या, 20 धावा. या षटकातील पुढील चंडू असेल संतोष याचा. ओ आत वळणारा चंडू होता, खुटापाचा जरूर टाकलाय. फलंदाजाला कळलं नाही, तो द्विधा स्थितीमध्ये गेला, बॅकफुटला जाऊ की फ्रंटफुटला येऊ या विचारामध्ये चंडू काही त्याच्याकरता थांबला नाही. तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धावसंख्या सध्या तरी स्थिर आहे, धावा आहेत त्या 20 धावा. 3rd षटक प्रगतीपथावर आणि बॅटिंग करतोय तलवार 11 मीरा रोडचा हा संघ. बघा ना कृष्णा सातपुते स्टाईल पद्धतीने ह्या चंडूला उडवण्याचा करता उत्सुक होता बॅटर. लेग बाईचा इशारा, पायावर चंडू आदळला गेलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आणि त्या अनुभवाच्या जोरावर संतोष चांगलं कमालीचं प्रदर्शन करतोय, बीट करतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. धाव संख्येत 1 ने भर पडली. बाईचा इशारा आल्यानंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. लेग बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात धावा येताना दिसतायत. पुन्हा आता डावखुऱ्या आणि उजव्या हाताचा बॅटर असल्या कारणानं शतरक्षण करणाऱ्या संघाला थोडासा त्रास जाणवतोय, बदल करावे लागतायत. व्हाईटच्या 3 धावा आल्यात, लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्यात, बाईच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. हे दर्शवत आहेत आमचे सक्षम गुण लेखक विजय कांबळे. पुढचा बॉल संतोष याचा, ऑफ स्टंप शफल झालाय. ओहो बघू शकतायत चांगला प्रयत्न केलाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये शतरक्षकाने हा झेल टिपण्या करता. आणि निश्चितच 3 धावा त्याने अडवल्या असं म्हणायला काही हरकत नाही. 1 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. 2.4 चंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. अजूनही या 3rd षटकामध्ये 2 चंडू शिल्लक आहेत. गोलंदाज संतोष याचे पॉवर प्लेचं षटक हे फार महत्वाचं ठरलंय, जिथे कमी धावा मोजल्या गेल्या. पुढचा बॉल बॅकलिपचा वापर, चंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली लांबी कमी,
क्षेत्ररक्षकाने दिले आम्ही जेल मी सोडणार नाही आणि हा गोलंदाज आलाय आता संघाच्या कामी गॉन पहिला धक्का थँक्यू वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने वसई स्वागत करतोय क्रिसमस धमाका चषक 2022 मध्ये पुढील होणारा मॅच सौक बॉईज विरुद्ध सुपर बॉईज असा असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल पहिला डाव संपण्याआधी आपले दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा नंबर विनंती असेल या कॅप्टनला तीन षटक संपलेत दोन षटक अजूनही शिल्लक आहेत म्हणजेच आपण तयारीमध्ये राहा कारण पुढील मॅच होणार आहे चौक बॉईज विरुद्ध सुपर बॉईज असा गोलंदाज तयार नवीन बॅटर गेलाय मुदस्सीर हा चंडू सुद्धा हवेत आहे क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप झाल्यानंतर बॅटरला ह्या चंडूवर मिळाली एक धाव आणखीन एक धक्का लागला असता इथे विकेटचं पतन झालं असतं तसं झालं नाही कॅचेस विन द मॅचेस पकडाल कॅच तर जिंकाल मॅच सोडाल कॅच तर हराल मॅच एक धाव मिळाली या एका धावणीची धावसंख्येत बदल झालाय तीन षटकांची झाली समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत तलवार इलेव्हन मीरा रोड संघाच्या एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा 23 फॉर द लॉस ऑफ वन विकेट एक छोटासा ब्रेक घेऊया तत्पूर्वी कुठेच जाऊ नका बघत राहा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम क्रिसमस धमाका चषक 2022 छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपण ओळूया गोलंदाजी मार्गावर कोणतं अस्त्र कोणतं क्षेपणास्त्र आता घेऊन आलेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला विलास आणि त्याला सामोरे जातोय एक अतिशय चांगला खेळाडू मुदस्सीर मुदू हे टोपण नाव या खेळाडूचं मुदस्सीर एक अतिशय चांगला खेळाडू थोडा वेळ काही महिने मी बघितले या खेळाडूला पायाची दुखापत झाली होती त्याच्यामधून आता तो सावरलाय आणि आता संघाला सावरण्याकरता सज्ज झालाय ओ ब्लॉक होल डिलिव्हरी फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चंडू राहतोय चांगला चंडू टाकला विलास ह्या गोलंदाजाने आणि त्याला योग्य तो सन्मान दिलाय चांगल्या चंडूचा सन्मान करणं हे आद्य कर्तव्य असतं बॅटरचं ते चांगला सन्मान दिलाय या पहिल्याच यॉर्कर चंडूला बॅटर मुदस्सीर याने धाव संख्या 23 चौथं षटक प्रगतीपथावर जे जे स्पोर्ट्स फाइंडर विरुद्ध तलवार इलेव्हन मीरा रोड असा मॅच तुम्ही बघतायत एलिमेशन व्यवस्थित नव्हतं चंडू येतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय तू तू मै मै घेऊ की नाही या द्विधा स्थितीमध्ये हे दोन्ही बॅटर होते अंतिम क्षणी खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा झालाय दोन धाव पूर्ण होत आहेत तलवार इलेव्हन मीरा रोड या संघाच्या दोन धावणीची धाव संख्येत पुन्हा आपण निरीक्षण करूया धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा 25 25 डिसेंबर म्हणजेच क्रिसमस या क्रिसमसच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय कारण हा सण आपल्या भारतात काय भारताच्या बाहेर सुद्धा संपूर्ण जगभर मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातोय बऱ्याचशा लोकांना भेटवस्तू गिफ्ट म्हणून दिल्या जात आहेत भेटवस्तू जर आपण बघितल्या त्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघतोय सांताक्लोज चॉकलेटचं वाटप करताना दिसतोय असा हा मोठा सण असतोय ख्रिस्ती बांधवांचा येशू ख्रिस्तांबद्दल भरपूर काही माहिती आहे आज जर बघितलं तर त्यांचा फार मोठा इतिहास आहे आणि त्यांचा प्रभाव आपल्याला दिसतोय पुढचा फॉल स्विंग अँड मिस चांगला चंडू चांगला टॅलेंट दाखवलं गोलंदाजाने बघा ना आक्रमक होण्याकरता तसे चंडू टाकले जात नाही
हल्लीचे गोलंदाज आपल्याला चांगल्या पद्धतीने चंडू टाकताना दिसतात, याचं कारण काय? तर हे युट्यूब, युट्यूबच्या माध्यमातून चांगल्या खेळाडूंना पाहत असतात हे खेळाडू. पुढचा बॉल टॉपेज, चंडू हवेत आहे, जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली होती ठाण्याला, अपघात झाला असता. इथे एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेताना धावबाद स्वरूपात विकेट मिळाली. इथे एका चंडूवर तुम्हाला दोन वेळा जीवनदान मिळू शकत नाही. विकेटचं पतन झालंय, फलंदाजी करणाऱ्या संघाला लागला हा दुसरा धक्का. धाव फळकावर धावा 26 गॉन. चार चंडू टाकून चाललेत या चौथ्या षटकामध्ये, धाव संख्या दोन गडी बाद झाली आहे ते 26 धाबा. 10:41 मिनिटांनी मैदानाच्या आत गेलेला खेळाडू जिशान आता 11:05 मिनिटांनी परततोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय. ओहो, जोरदार फटका मारलाय, गॅप मध्ये चंडू जातोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कार्पेटच्या सहाय्याने चंडूला खेळून काढल्यानंतर दोन धाव पूर्ण होत आहेत. दोन धावांची धाव संख्येत भर पडली, धाव फळकावर धावा लागल्या जातात 28 धावा. एक एक धाव फार मोलाची आहे. सध्या मुदस्सीर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न केल्यानंतर त्याने यश मिळू शकतोय. एक मात्र चौकार लागलाय, षटकारांची वाट आमचे लाडके प्रेक्षक सुद्धा बघतायत. सिद्धेश नावाचा खेळाडू सध्या आपल्याला क्रमांक 4 वर येताना दिसतोय. एक शॉर्ट ऑफ लाईन चंडू होता, कव्हर क्षेत्रामध्ये चंडूला खेळून काढलं, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याकरता पुन्हा एकदा ते दोन्ही फलंदाज धावतायत, विकेट्स वर धावतायत, दोन धाव पूर्ण होत आहेत. याचबरोबर षटकाची इथे समाप्ती झाली, चार षटकांची समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या तलवार 11 मीरा रोड संघाची धाव संख्या आहे 30 धावा, 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, निमित्त काढलाय आजो भारी क्रिसमस या सणाचा, वेलंकनी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा, वेलंकनी बॉईज ने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा. विकेट किपर जर आपण बघितलं तर मॅनेजर गुप्ता एक अतिशय चांगला खेळाडू, एक मोठं नाव मेहुल गुप्ता हे ओरिजिनल नाव या खेळाडूच. ओहो, गोलंदाजाच्या डोक्यावरून चंडूला घेऊन काढलं, एक धाव पूर्ण केली, स्ट्रेट डाईव्ह होता हा. एकच धाव, एकाच धावेवर समाधान मानावं लागतं सिद्धेश या खेळाडूला. मागच्या 2-3 सिरीज मध्ये थोडासा फ्लॉप केलाय सिद्धेश. एक चांगला खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू, सध्या एक धाव पूर्ण करतोय. एका धावणीची धाव संख्या पोहोचली ते 31 वर. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जर तुम्ही बघतायत मॅनेजर गुप्ता, शुभम दुबे यांच्या समेत सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलेला आहे मॅनेजर गुप्ता या खेळाडूने. आता जोरदार प्रहार केलाय, चंडू जातोय ऑन साइडला, एक धाव पूर्ण केली, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय, चंडू उचलतोय, एकाच धावेवर समाधानी आता होतोय मुदस्सीर नावाचा खेळाडू. डिरेक हिटचा प्रयत्न केलाय, बघूया काय घडतंय. दुसरी धाव घेताना हा अपघात तर होईलच, दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टी खरं तर बॅटरने अद्ययावत करायला हव्या, त्या इथे दिसल्या नाही. आणि त्याच कारणानं इथे आपण पाहू शकताय विकेट पतन होतोय, फलंदाजाला परतावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. लगेचच आमची नजर गेली आर के मोरवा संघामधून खेळणारे, अनेक मैदान गाजवणारे, कुळ्या गटामधून प्रकाश झोतामध्ये आलेले या गावातील फिटनेस मॅन, एक अनमोल रत्न, आदरणीय सन्मान्य कैलाशजी पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम कैलू सर. सर, ही पदवी उगाचच कुठल्या खेळाडूला दिली जात नाही, क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान लक्षात घेतलं जातंय, त्याचा असलेला स्वभाव हा लक्षात घेतला जातोय. आणि कैलू सरांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय, त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर या. मॅच कडे पुन्हा आम्ही रवाना होतोय. तलवार 11 संघ बॅटिंग करतोय, तलवार 11 संघाचे 3 फलंदाज बाद झालेत, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि शेवटच्या षटकातील 4 चंडू शिल्लक आहेत. मुदस्सीर नावाचा खेळाडू सुद्धा बाद झाला. मुदस्सीर याने आपल्या संघाकरता
मुदस्सीर यांनी जर आपण बघितलं तर फक्त सात चेंडूंमध्ये आठ रन्स बनवलेत. नवीन बॅटर कोण आहे तर तो आहे मिस्टर पक्या प्रकाश. हे ओरिजिनल नाव या खेळाडूचं. स्विच इट करायचं होतं. पायची अपील बरोबर मिडल स्टंपरचा चेंडू पायावर आदळलाय. विकेट डाऊन. लगातार चेंडूवर धक्के. एका मागून एक विकेट्स मिळते. दे धक्का गॉन. खऱ्या अर्थाने बघितलं तर 1774 साली ह्या संकल्पना लेग बिफोर द विकेटची संकल्पना या क्रिकेट विश्वामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा गोलंदाजाला जास्त होताना दिसतोय. पूर्वी आणि आतापर्यंत गोलंदाजाला हे मजूरच समजलं जाते, फलंदाजाला साहेब समजलं जाते. वेळ मिळाला तर ती सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत. तीन बॉल मध्ये बघूया काय घडामोडी घडत आहेत. चार विकेटच्या नुकसानवर धाव फळकावर धावा बनवलेल्या आहेत त्या फक्त 32 धावा. शेवटचे तीन चेंडू शिल्लक. टॉस साठी आता या चौक बॉईज संघाचा संघ नाईक आणि सुपर बॉईज संघाचा संघ नाईक टॉस बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर हजेरी लावा. सुपर बॉईज संघाच्या संघ नाईक आलेत. दुसऱ्या बाजूला चौक बॉईज संघाच्या संघ नायकाने या डान्सिंग नाव ऑन द ट्रॅक या चंडूला उडवण्याचा प्रयास केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक विलास यांनी हा झेल ड्रॉप केलाय. एक धाव मिळाली बॅटरला. एक धावेनिशी धाव संख्या वाढली. मुदस्सीर मुस्ताक नावाचा खेळाडू आलाय. त्यांनी एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धाव संख्या पोहोचली 33. शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत. जे हवं होतं ते मिळालं नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. फुल टॉस बॉल. हा चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघू शकतायत एक चांगला चेंडू. फुलटॉस जरूर होता मात्र तो थोडासा खाली जाणारा चेंडू होता. आणि आता मात्र पंचाने इशारा केलाय तिसऱ्या पंचांना. तिसरे पंच बघूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. झेल तर क्षेत्ररक्षकाने टिपलाय. धगधग सुरू असेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये. खूप सुंदररित्या या टुर्नामेंट्सला आखलं गेलंय आयोजकांच्या माध्यमातून. आता तिसरे पंच तिथे निरीक्षण करत आहेत. बिमर चंडू बद्दल हा इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा. काय निर्णय येतोय त्या निर्णयाची वाट आपण या ठिकाणी बघतोय. आयोजक टीम तिथे व्यवस्थितरित्या निरीक्षण करतायत. तिसरे पंच भूमिका अदा करतायत. पॉपिंग क्रीज मध्ये पाय खेळाडूचे एक पाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर. स्ट्राईक इन कडे सिद्धेश नावाचा हा खेळाडू होता. तलवार इलेव्हन आज सकाळच्या सत्रातील हा पहिला मॅच ज्या वेळेस सुरू झाला. तलवार इलेव्हन विरुद्ध जेजे स्पोर्ट्स भाईंदर असा. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर आउट होतोय कारण इथे निरीक्षण केलं गेलंय तिसऱ्या पंचांद्वारे आणि आमच्यापर्यंत लगेचच माहिती मिळते. सिद्धेश नावाचा खेळाडू बाद झालाय. पॉपिंग क्रीज पासून एक पाय बाहेर होता आणि थोडासा कंबरेपेक्षा खाली येणार राहणारा चेंडू होता आणि म्हणूनच निरीक्षण केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलाय. दॅट्स आउट. विकेट्स मिळाली सिद्धेशची. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या सध्याच्या घडीला 5:33 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. कमांड इज इट. भाईंदर खाने डोंगरी गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा. भाईंदर खाने डोंगरी गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा. वेलंगणी बॉईजने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा. वेलंगणी बॉईजने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक मानाचा. वेलंगणी बॉईजने ठेवलाय क्रिसमस धमाका चषक. थँक्यू डीजे. थँक्यू मीरा रोड सीसी.
या संघाकडून खेळताना मी अनेक वेळा मॅनेजर गुप्ता मेहुल गुप्ता सरांना बघितलंय आणि अगेन्स्ट शुभम दुबे त्याच्यानंतर आपण जर बघितलं सूर्यकुमार यादव ही काही नावं माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. आता एक चांगला चंडू गुडलेन्स क्षेत्रामध्ये पडलाय धावबाच्या स्वरूपात फलंदाज परततोय मुस्ताक आणखीन एक धक्का सहाव्या विकेटचं पतन होतोय सहा गडी बाद धावपळीवर धावा लागल्या जात आहेत 33 धावा चंडूंचा जर आपण विचार केला तर इथे पहिला डाव समाप्त होतोय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावपळीवर लागल्या गेल्यात. बॅटिंग लाईनअप आपण बघितली तर खूप कमजोर दिसली. जिशान आणि रोशन यांनी डावाची सुरुवात केली दोघांनीही पहिल्या विकेट्स करता थोडीशी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही सिद्धेश याला पक्या याला मुस्ताक याला मुदस्सीर याला. आणि गोलंदाजाची तारीफ करेन बॉलिंग अनालिसिस जर बघितलं तर ॲसलॅन यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. विकी यांनी एक षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी पेश केली त्यांनी 9 धावांचं मोजल्या. 2 षटक संतोष गोळे या गोलंदाजाने टाकलेत 2 षटकांमध्ये 9 धावा मोजल्यात आणि 9 धावा मोजून 3 सफलता अर्जित केल्यात. विलास नावाचा जर गोलंदाज बघितला तर तो सुद्धा प्रभाव पाडून गेलाय त्याने 1 षटकामध्ये 7 धावा मोजल्यात. टॉस कडे आम्ही पुन्हा एकदा वळतोय. दिस इज थँक यू 33 रन्स ऑन द बोर्ड. दोन धावा आपण या संघाच्या धावसंख्येत ऍड केलेत लक्षात घ्या. 36 रन्स रिक्वायर्ड टू विन 36 धावांचं लक्ष. चला टॉस करून घेऊया आपण. चौक बॉईजने उशीर लावलाय टॉस करून आपण घेऊया. वेलकम जॉर्डन नुनिस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. फक्त दोघांना प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार नाही कारण तिथे ओमकारजी शेट्टी दाखल झालेत भरपूर वेळ झालाय तुम्ही वेळेवर या ठिकाणी दाखल होत नाही थोडीशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. क्रिकेट हा खेळ शौर्याचा क्रिकेट हा खेळ क्षमतेचा क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा क्रिकेट हा खेळ मित्रत्वाचा क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक संघ काढत असतात अनेक पळ वाटा आणि म्हणूनच आपण जॉर्डन नुनिस सरांच्या शुभ हस्ते करूया. या ठिकाणी छापानी काटा थोडासा वेगळा आहे. क्रिसमस धमाका चषक आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजेच वेलंकणी बॉईज. एक नाव आपल्याला उल्लेखित करायचं आहे. हु इज द कॉल चौक बॉईज संघाचे कर्णधार कॉलिंग करतायत क्रिसमस धमाका असा आवाज दिलाय वेलंकणी बॉईज. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस तुम्ही जिंकलायत निर्णय काय फिल्डिंग आहे तुम्हाला या मॅच करता निश्चित शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे सुपर बॉईज संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते ते चौक बॉईज या संघाला. 5 षटकांचा मॅच असेल थेट तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज झालेत या टेनिस जगतातील महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ओमकारजी शेट्टे. आवाज ऐकूया ओमकार शेट्टे सरांचा. थँक यू सो मच गवण सरांचा आवाज आपण ऐकत होता. सकाळचं सत्र गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि मॅच तुम्ही एन्जॉय करताय. वेलंकणी बॉईज आयोजित क्रिसमस धमाका चषक 2022 पहिला एडिशन या क्रिकेट टुर्नामेंटचं. जॉर्डन नुनिस आणि क्रिस्ती गमझा त्यानंतर आमचे संजय फेबियन लिलॉन लायझन सेल्बिन राहुल कुणाल विकी रिची आणि
मॅकेन्झी या टीमच्या माध्यमातून वलंकनी बॉईज क्रिसमसचं औचित्य साधून ही क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करताय. ना दिमाग से ना जुबा से ना पैगाम से ना मैसेज से ना गिफ्ट से आपको क्रिसमस मुबारक है वलंकनी बॉईज टीम. मेरी तरफ से मेरे दिल की तरफ से विशू मॅरी क्रिसमस. जाऊया आपण क्रिसमस धमाका ट्रॉफी 2022 फर्स्ट एडिशन आणि पहिलीच मॅच मैदानावरती अतिशय चांगली रंगली. मॅच नंबर 2 कडे आपण बघतो. सेकंड मॅच मैदानावरती झाली आहे सुरू, जिथे सामना आहे तलवार 11 अगेन्स्ट टीम भाईंदर बॉईज. बॅटिंग केली सुरुवातीला तलवार बॉईज टीमनं आणि टार्गेट सेट झालंय 36 आणि पॅनल्टी होती 2 धावेची. म्हणजेच आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये पाहिजे कशा प्रकारे रन्स या ठिकाणी चेस केला जातील. सलामीची जोडी मैदानावरती होईल दाखल. पेनल्टीच्या 2 पकडून 36. मॅच या ठिकाणी होईल सुरू. अतिशय सुंदर आरके मोरावाचं हे क्रीडांगण. खरं तर निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेला हा परिसर आणि आज आरके मोरावाच्या मैदानावरती तुम्ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करताय. क्रिसमस धमाका चषक जॉर्डन नुनिस क्रिसली गमझा. खरं तर इथे येण्यासाठी एकमात्र कारण क्रिस्ती आणि त्याचं प्रेम इथपर्यंत घेऊन आलं. मागचे अनेक दिवस जॉर्डन क्रिस्ती एखादा जर तुमचा रिलेशन असेल ना विजय दादा, गर्लफ्रेंडचे तुम्हाला जेवढे कॉल नसतील ना तेवढे कॉल मला क्रिस्तीचे येत होते आणि आज त्याचं प्रेम इथपर्यंत घेऊन आलं. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह अँड हॅपी क्रिसमस. क्रिस्त आपण पाहिलं तर पहिलाच दिवस आहे टुर्नामेंटचा आणि 2 दिवस क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळेल. फर्स्ट प्राईज आहे क्रिस्ती टुर्नामेंटची, कॅश प्राईज 1 लाख आणि सेकंड प्राईज 50,000 आणि अतिशय सुंदर अशा ह्या चमचमत्या मानाच्या ट्रॉफीज. वेलंकनी मातेचा आशीर्वाद ज्या टीमवरती आहे तेच वेलंकनी बॉईज त्यांनी भरवलाय हा क्रिसमस धमाका. अंबाचा ग्रीन सिग्नल आला. गुड मॉर्निंग सर मनोजी घोडेकर आणि त्यानंतर विशालजी नाईक. आफ्टर लॉंग टाइम पुन्हा एकदा या सर्वांच्या सोबतीनं आपण जाऊया टीसीपी लाईव्ह सोबत मैदानाच्या आत. बॉल तयार. पहिलाच बॉल लोबा फुल टॉस सॉफ्ट हॅन्ड ऑन साइड ला वळवलाय. सिंगल कम्प्लीट. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. ओपनिंग पेअर संतोष आणि त्याच्या सोबतीनं जोनस ओव्हर द विकेट. समोर होता चेंडू मिड ऑफला आणि अतिशय सुंदर खेळपट्टी आहे. ज्यावेळी मी सकाळी ग्राउंड वरती आलो खेळपट्टीचा रंग मी पाहतच होतो एक्झॅक्टली नक्की आहे काय. त्यानंतर समजलं विकेट सिमेंटची आहे बट त्याला अतिशय सुंदर प्रकारे सजावटीकरण करण्यात आलंय आणि अतिशय सुंदर आउटफील्ड आहे. चारही बाजूला पसरलेलं आहे मैदान. बॉल आता यार ओव्हर द विकेट. फटका समोर मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल ट्रॅव्हल होतोय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज जोनसच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. अतिशय सुंदर है थीम सॉन्ग या टूर्नामेंट. पावर प्ले षटक सुरू आहे. फ्लाइट थोड़ी जास्त देते गोलंदाज. बॉल च्या मिनिट पर्यंत पोहोचणं थोडस सोप होत है. अजून 2 धावा मिळतील. टार्गेट जास्त मोठं लावलं नाहीये टीम तलवार 11
आणि अगेन्स्ट टीम बाइंदर बॉईज क्रिकेट मधील मुरलेली नाव विजय सर या टीम मध्ये खेळत आहेत आणि त्यापैकीच एक सध्या संतोष आणि जोनस दोघांकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या विभागातील क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी सातत्याने गाजवलंय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल चौक बॉईज वर्सेस सुपर बॉईज भाईंदर या दोन टीमच्या दरम्यान आणि त्या मॅचचा टॉस देखील गवण सरांनी केला आणि तिकडे टॉस जिंकली आहे टीम सुपर बॉईज आणि निर्णय घेतलाय संदीप सर फोल्डिंग करण्याचा. चारही बाजूला गवताचा गालीचा अतिशय मनमोहक आणि प्रसन्नित असं वातावरण. आजचा दिवस अतिशय सुंदर जाईल नो डाऊट एट ऑल. एन्जॉय करा आज क्रिसमस धमाका चषक. बॅक ऑफ द हँड शॉर्ट ऑफ लेन ऑन साइड ला बॉल स्कोअर ऑफ द विकेट एक सिंगल कंप्लीट झाली आहे. टीसीबी लाईव्ह ची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज दोन कॅमेरा आणि तदनंतर वॉर रूम मध्ये आमचे ऑपरेटर या ठिकाणी या स्पर्धेचं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून घेऊन येत असताना जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. षटक संपन्न झालं पहिलं आणि धावायत धावफलकावर एक ओव्हर के बाद 8 रन. इस मॅच में टार्गेट अगर देखा जाए तो वो है 36 रनों का और आने वाली गेंद यहां से बचे 24 और जीतने के लिए अभी तक 28 रनों की जरूरत है. बल्लेबाजी करने वाली टीम भाईंदर बॉयज के लिए 24 चेंडू 28 धावे की गरज है. 28 from 24 28 धावा 24 चेंडू समीकरण तस पाहिलं तर फारसं मोठं नाही आहे. टार्गेट मोठं नाही आहे बट म्हटलं जाताना तलवार 11 संघर्ष जितना बड़ा होगा जीत का मजा भी उतना ही दुगना होगा. आणि या मॅच मध्ये तो विजयाचा आनंद मिळणार का गोलंदाजी चांगली होणार का 10 विकेट अजूनही हातामध्ये आहेत भाईंदर बॉईज टीमच्या त्यामुळे तो संघ थोडासा स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बट म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फाइट टू फिनिश दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट नाउ दिस स्टेज. टीम तलवार 11 तलवारीची धार आता तलवारला दाखवावी लागेल विकेट्स कॅरी कराव्या लागतील. बॅकफूटला येऊन पॉइंटच्या वरनं गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर कट बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला एक नजाकत भरा फटका इट्स 4. क्या बात है इस सॉन्ग ना आज दिवसभर ऐकलं तरी कंटाळा येणार नाही. अतिशय सुंदर आवाजामध्ये स्वरबद्ध झालेले आणि अतिशय सुंदर लाईन्स आहेत. डीजे मास्टरला देखील आपण रिक्वेस्ट करू की कंटिन्यू प्ले करा पुढे पुढे जेणेकरून पूर्ण सॉन्ग फिनिश आज आपल्याला विजयदादा ऐकायला मिळेल. डीजे रॉकर्स आज आपल्या सोबत सिद्धार्थ त्यांचं देखील करू आपण वेलकम. आज एक टीम वर्क हवाय अंपायर्स कॉमेंटेटर स्कोरर डीजे आणि खेळाडूंच्या माध्यमातून. वेगवान चेंडू बॅट हँड पॅड मधनं गॅप तिथनं बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता मजल मॅचला. आज असंच काही क्रिकेट पाहण्यासाठी आम्ही इथवर आलोत. आज खरं तर प्रवास भरपूर डिफिकल्ट राहिला येताना जवळजवळ नो डाऊट अटॉल. मला माहिती असं की 2 तास 40 ते 45 मिनिटाची रनिंग आपल्याला करायची आहे बट आज जवळजवळ 4 तासाचा प्रवास झाला. ट्रॅफिक त्यामुळे सॉरी क्रिसली आणि जॉर्डन थोडासा येण्यासाठी उशीर झाला. मात्र संदीप सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे पहिला सामना हँडल केला त्यांचं विशेष कौतुक. कारण काम असतं आपला पार्टनर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचं काम आपण करणं. तिलक रत्न दिलशांस चाल दिल स्कूप या ठिकाणी खेळायचा होता आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीय. सिंगल नंतर धावफलक पुढे सरकताय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहताय भाईंदर बॉईज टीमची 13 विदाउट लॉस. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या अरे कर ले आज खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. तलवार 11 च्या बॉलरला तेज करायचं आहे. मॅच तोपर्यंत संपली नाही प्लेअर तोपर्यंत संपला नाही जोपर्यंत मैदानावरती अंतिम बॉल टाकला जात नाही आणि शेवटची धाव बनत नाही आणि धाव फलंदाज ऑल आउट होत नाही टीम ऑल आउट करावी लागेल.
जिंकायचे तर स्विच इटचा फटका लाजवाब आणि बॉल जाईल पुन्हा एकदा स्विच इटच्या माध्यमातून चौकारासाठी डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि यावेळी चौकाराला आहे फलंदाज संतोष बॅटमन आधी जोनस तदनंतर संतोष दोन्ही बाजूने आग लागली आहे गोलंदाजांना विझवताना आता पता भुई थोडी झाली आहे थँक्यू डीजे दोन दिवसाची क्रिकेट स्पर्धा पहिल्या क्रमांकासाठी 1,00,000 दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 तब्बल 16 टीम्स आपण पाहिल्या खरं तर क्रिस्ली आणि जॉर्डनचा प्रयत्न हा होता की भारतभरातनं तारे सितारे व्यावसायिक क्रिकेट फॉर्मॅट त्यांना भरवायचं होतं बट अनेक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत राष्ट्रवादी चषक मेन सुरू आहे त्याच्यामुळे थोडेसे अडथळे आले आम्ही देखील प्रयत्न भरपूर सारे केले बट अनेक प्लेयर्स सध्या बिझी शेड्यूलमुळे या ठिकाणी पोहोचू शकले नाही आणि तदनंतर आपण ग्रामीण फॉर्मॅटकडे वळालो संकल्पना खरं तर अशी होती एक दिवस ग्रामीण स्थानिक संघ आणि एक दिवस शहरी क्रिकेट आपण पाहणार होतो मात्र दोन्ही दिवस आपल्याला याच बेल्ट मधल्या सगळ्या टीम्स इन ऍक्शन पाहायला मिळतील आणि नुकतंच क्रिकॉन देखील पुण्यामध्ये पार पडला टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून क्रिकॉन 02 आणि अतिशय चांगलं नियोजन पाहायला मिळालं आणि काय मॅच आणली क्रिकॉनची विवेक शेलारच्या अगेन्स्ट मनोजनं मारलेला हेलिकॉप्टर 6 सध्या तो पूर्ण भारत क्रिकेट विश्वात चर्चेचा आहे बट सगळ्यात जास्त क्रिकेट मध्ये बी फ्रँक मला काय आवडलं तर ज्यावेळी जो संघ फायनल मध्ये इंटर होण्याआधी स्ट्रगल करत होता 2 बॉल 9 रनची गरज असताना महाराष्ट्राचा रणजीपटू पेंटचा सितारा योगेश पवार रणजीपटूनं मारलेले ते 2 षटकार मी कदापि विसरणार नाही आणि नक्कीच सांगायला अभिमानानं आवडेल की यावर्षी क्रिकॉन कपचे आम्ही देखील एक पार्ट होतो पहिल्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी देखील मिळाली जो विश्वास टेनिस क्रिकेट .in क्रिकॉननं ठेवला संतोष नाणेकर गौरव सावंत त्यांचं देखील मनपूर्वक आभार कारण काही काही छोटा छोटा मुवमेंट असतात ना विजयदादा त्या ज्यावेळी तुमच्या कम्प्लीट होतात नेक्स्ट डे तुम्ही चार्जअप होता एक नवं मोटिवेशन तिथनं मिळतं स्कोर नक्कीच आपण पोहोचू टीमची टोटल धावफलकावर 19 अर्ध लक्ष पार पूर्ण झालाय अजूनही आता बाकी आहेत या ठिकाणी 17 धावा आणि त्या करायच्या आहेत 18 चेंडू मध्ये आने वाली 18 गेंदे और जीत के लिए 17 रनों की जरूरत है मतलब लेस दॅन रन अ बॉल आणि ज्यावेळी हे समीकरण असतं ना त्यावेळी टार्गेट अगदी सोपं वाटतं मात्र बॉलर्स समोर चॅलेंज मोठं असतं 19 झालेत तुमचे 12th मॅन आहेत ओके आणि स्कोरर विजय कांबळे डगआउट मधन प्लेयर्स येऊ शकत नाही अलाउड नाहीये मित्र 12वा खेळाडू मग कशासाठी ठेवलाय एक डिसिप्लिन क्रिकेटला असायला हवं बॉईज अगर वो नहीं होगा तो क्रिकेट खेलने का मजा क्या फिर स्कोरर की जगह आप आपका ही प्लेयर लाके खड़ा कर दो 12th मॅन आहे चेक केलं जाईल दोन चौकार 3 सिंगल क्लियर है एक डॉट है एक डबल है अंपास एक डबल है का सिंगल है सर एक गोष्ट तुम्हाला बी फ्रँक म्हणू मंटन करताना तुमच्या टीमचा स्टँडर्ड मोठा होतो आणि काही हरकत नाही बॉल तयार ऑन साइड ला फटका फर्स्ट लाय डीप मध्ये काउ कॉर्नर ला ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन ला कॅच फलंदाज बाद हे केव्हा घडतं माहितीये सर ज्यावेळी मेंटली तुमची टीम एक वेगळ्या ट्रॅक वरती डायव्हर्ट होते ना त्यावेळी अशा विकेट जातात कारण संतुलन ऍज अ क्रिकेटर फार महत्वाचं असतं
आणि या ठिकाणी तेच घडलं. मैदानावरचं क्लायमेट चेंज, बॉलरनं त्याचा उचलला फायदा, लागला धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या टीम भाईंदर बॉईजला, फर्स्ट विकेट डाऊन. ग्रेट बॅटिंग, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी दिला, जो चौकार स्कोअर कार्ड आला तो अतिशय सुंदर होता आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 17. टीम जी टोटल स्कोर कार्ड वरती होता, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. टीम जी टोटल स्कोर कार्ड वरती 2020 क्लीन बोल्ड फलंदाज बाद आता कम बैक झाला है. टीम तलवार 11 च वापसी होत असताना या मैच मध्ये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 20 ला धक्के लागले दोन. पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजे तुम्ही पाहिलं 19 वरती आणि बाद होणारे फलंदाज होते जोनस आणि तदनंतर फलंदाज संतोष जे एक लेजंड प्लेयर होते ते देखील मैदानातून बाहेर आलेत. मतलब मॅच मध्ये सलामीच्या जोडीने स्टार्ट चांगला दिलाय, जी पार्टनरशिप हवी होती ती 19 धावेची आली, त्यामुळे टीम थोडी स्ट्रॉंग झोन मध्ये आहे. पाहिजे इतनं पुनरागमन मैदानावरती कशा प्रकारे केली जाईल, एक एक रनची व्हॅल्यूज काय ही प्रत्येकाला नो डाऊट टोटल माहिती आहे, बट मैदानावरती ज्या घडामोडी सध्या घडतात तिथे जर अशा प्रकारे विकेट्स येत राहिल्या तर पुनरागमन मॅच मध्ये केलं जाऊ शकतं, ते म्हणजे टीम तलवार 11 च्या माध्यमातून. थँक्यू डीजे. वलंकनी बॉईज आयोजित क्रिसमस धमाका ट्रॉफी, एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा. आज पूर्ण भाईंदर विभागात चर्चा आहे ती म्हणजेच क्रिसमस धमाका ट्रॉफी 2022. स्विच हिटचा फटका, लाजवाब, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल चालला डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंटच्या डोक्यावर, हा देखील आला चौकार आणि जो दबाव आला होता विकेट्स नंतर आता तो बाजूला केला जातोय. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकारानंतर टीमची टोटल फ्लॅग होती आहे 24. याच आकड्यानंतर क्रिकेटमध्ये शिकवलं, क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन, आणि ते नाव होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. 24 एप्रिल 1973 ला ज्या खेळाडूचा जन्म झाला मुंबईच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळून, ज्यानं भारतासाठी 100 शतकं झळकावली, आणि त्याच खेळाडूचं एक वाक्य देखील, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स, ड्रीम्स कम ट्रू डेफिनेटली. आणि जवळजवळ मला आठवतं 99 वरती सचिन बॅटिंग करत होता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध, हेल्मेटला लागून बॉल कीपरच्या हातामध्ये गेला, अपील झालं, सचिन मैदान सोडून निघाला.
अंपासन फिंगर अप केल्यानंतर सचिन बॅटिंग करत होता 93 वरती मुरलीधरनचा बॉल होता आणि अंपासन नॉट आउट दिला. हलकासा बॉल बॅटला स्पर्श झाला होता. अंपासच्या निर्णयाकडे न पाहता सचिन मैदान सोडून निघाला. हा स्पोर्ट्समन स्पिरिट असतं आणि जे त्यावेळी तुमच्याकडे असेल त्यावेळी क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही राजा. मग तुमचा फॉर्म असू दे नसू दे, व्हाईट बॉल आला, व्हाईट बॉल नंतर टीमची टोटल पुढे सरकतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 26-26. अजूनही करायच्या धावा 10 आणि षटक या ठिकाणी सुरू आहे. मात्र तिसरं आणि अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. समोर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्ट्राइक डाउन द ग्राउंड सी गोज कडक. कॅमेरा मॅन को धोका लेकिन यास मिला छक्का आणि या षटकानंतर सामना खुला केलाय भाईंदर बॉईज टीम न. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32. अपकमिंग 12 बॉल्स रिक्वायर्ड ओनली 4 रन्स. 12 चेंडू फक्त 4 धावेची गरज. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 4 धावीची गरज मॅच जिंकण्यासाठी आणि सध्या सामना भाईंदर बॉईजच्या बाजून पूर्ण टर्न झाला. पहिला चेंडू बॉडी लाईन झाली आहे त्या ठिकाणी मिसफील्ड आउटफील्ड फास्ट बॉल चालला थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा हा येतो आहे त्या ठिकाणी चौकार. आज अंपायरिंग देखील कौतुकास्पद होती आहे. मनोज घोडेकर सर अर्थातच मोंडी या नावानं पूर्ण क्रिकेट जग त्यांना ओळखतं आणि विशाल नाईक सर आणि या चौकारानंतर जिंकली या मॅच टीम भाईंदर बॉईजनं. त्यांचं करू आपण कौतुक आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही टीम हँडशेक करायचं. भाईंदर बॉईज आणि टीम तलवार 11 हँडशेक करणार आपको और उसी के बाद मैदान से आप दोनों टीम बाहर आओगे. फ्रेंडशिप बाउंडिंग दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कॉंग्रॅच्युलेशन टीम भाईंदर बॉईज. नेक्स्ट मॅच चौक बॉईज वर्सेस सुपर बॉईज भाईंदर या दोन टीमच्या दरम्यान तर चौक बॉईज या ठिकाणी उपस्थित झाली आहे. वेलकम चौक बॉईज अँड टीम सुपर बॉईज भाईंदर यांच्यातली दुसरी मॅच. थँक्यू डीजे. तर आदरणीय मुरवा गावाच्या क्रिकेट जगताची ओळख अर्थातच वन ऑफ द लेजंड्स कीपर या परिसरामध्ये एक आदर्श खेळाडू म्हणून ज्या नावाची ओळख आहे आदरणीय कैलासदा पाटील अर्थातच कैलास सरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. वेलकम मॅकमिलन गोविंद सकाळी आल्या.